हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स. दिस इज आकाश शर्मुले. वन्स अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है. बघा मित्रांनो, DHS सार्वजनिक आरोग्य विभागाचं एक संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर यांचं कार्यालय उपसंचालकाचं एक पत्रक आलेलं आहे, शुद्धीपत्रक दिलेलं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, जे की 15 फेब्रुवारीला आलेलं आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट होता की सर, आमचं वेटिंगमध्ये, ओके, DHSमध्ये वेटिंगमध्ये आहे, तर आम्ही सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं का? तर त्याच्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडून जे कार्यालय आहे उपसंचालकाचं, त्यांच्याकडून एक समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत एक विषय नावाचं, म्हणजे एक या विषयावर शुद्धीपत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. काय म्हटलेलं आहे यांनी, हे बघा. उपरोक्त विषयाद्वारे कळवण्यात येत आहे की महासंचालक सहसंचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांचे कार्यालय मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दिनांक 16 पासून गट क आणि गट ड पदभरतीकरिता कागदपत्रे पडताळणी समुपदेशनाकरिता केवळ गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेशन कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्याची सूचना प्राप्त झाल्या असल्याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी 16/2/24 पासून सुरू असलेल्या प्रक्रियेकरिता उपस्थित राहू नये. ओके, लक्षात ठेवा, याद्वारे कळवण्यात येत आहे. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना समुपदेशन कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्याची सूचना प्राप्त झाल्यानंतर बोलवण्यात येईल अशी नोंद घ्यावी. ओके, हे बघा, याचं इम्पॉर्टंट असं आहे की जे DVसाठी जे फक्त ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ओके, रिमार्कमध्ये जर तुमच्या समोर वेटिंग लिस्ट लिहिलेलं असेल, जे कुठलीही कॅटेगरी असो, तर तुम्हाला जायचं नाही, त्याच्यासाठी स्वतंत्र एक कागद पडताळणी या समुपदेशनासाठी वेटिंग लिस्टवाल्यांसाठी DHSच्या वेबसाईटवर नोटिफिकेशन येईल. त्यानंतर पर्टिक्युलर सगळे जे विभाग आहे ते आपापल्या विभागामध्ये जे प्रतीक्षा यादी ते काढतील. ओके, सो त्यासाठी हे एक काय म्हणतं, एक नोटिफिकेशन संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर इथल्या उपसंचालक कार्यालयामधून बाहेर आलेलं आहे. तर हे सर्वांसाठी लागू होणार, पूर्ण 8 च्या 8 विभागांसाठी हे लागू होतं. ओके, ठीक आहे. आता आपण या PDFमध्ये तुम्हाला दिसतं आहे की प्रत्येक, ओके, महाआरोग्य या वेबसाईटवर, म्हणजे जिथे तुम्ही जिथे फॉर्म भरला असेल त्याच्यावर, हे प्रत्येक 8 च्या 8 विभागांसाठी एक टाईम टेबल आलेला आहे. ओके, टाईम टेबल आलेला आहे कशाचा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा. ओके, तर याच्यामध्ये बघू शकता, नागपूर सर्कलचा आपण घेतलेला आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे, ओके, की कुठल्या दिवशी कुठल्या पोस्टचं व्हेरिफिकेशन आहे. ओके, आणि ते पोस्टचं व्हेरिफिकेशनसाठी, ओके, कॉन्टॅक्ट कुणाला, ओके, तर ह्या पर्सनला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर डेफिनेटली हे सगळे जे टाईम टेबल आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाणार. ओके, पूर्ण 8 च्या 8 विभागाचे. ओके, त्यामध्ये त्यांनी पर्टिक्युलर जो ऑफिसर आहे, ओके, त्यांचा ॲड्रेस, ऑफिस नेम आणि कुठल्या दिवसाला काउन्सिलिंग आहे आणि इव्हेंट किती वाजता स्टार्ट होणार, म्हणजे 16 तारखेला 9:15 म्हणजे आजच्या दिवशी लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आजपासून सुरू झालेलं आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांना विचारू शकता. ओके, आता बेसिकली आता इथे म्हणायचं आहे की स्टाफ नर्स, ओके, बेसिकली 7व्या नंबरला, ओके, 17 तारखेला सकाळी 9:15 काय चालू होणार आहे, स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेलचं व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे. ओके, कोण आहेत, SM बानिक, ओके, जे ऑफिसर आहे पब्लिक हेल्थ SPOC, जे डिटेल आहेत हे ऑफिसर आहेत. हा नंबरवर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता, कारण याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेल. जे समजा जर स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेलची 243 वॅकन्सी होत्या, ओके, तर यामध्ये त्यांनी पहिल्या दिवशी त्यांनी 100 बोलवले आहे, दुसऱ्या दिवशी 100 बोलवले आहे आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी 43 बोलवलेले आहे. ओके, अशा पद्धतीने त्यांनी फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे 243 पदाचं स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेल. ओके, तर 243 जी यादी, जे सिलेक्शन यादी ती दिलेली आहे, जवळपास 198 विद्यार्थ्यांची सिलेक्शन यादी हे गव्हर्नमेंटचं आहे. ओके, माझ्याकडे प्रायव्हेटसाठी पण सेमच आहे. ओके, प्रायव्हेटसाठी पण सेमच आहे. त्याच्यानंतर 20 तारखेला, बघा, 19, 20 झालं, मग 20 तारखेलाच इथे गव्हर्नमेंटचे जे मेल आहेत 27 त्यांचं पण होणार आहे. ओके, हे झालं. ओके, तर यामध्ये तुम्ही बघू शकता,
ओके 21 तारखेला जे स्टाफ नर्स फिमेल प्रायव्हेटसाठी 100 100 100 आणि हे 43 ओके 243 कॅन्डिडेटला बोलवलेलं आहे हे फिमेल स्टाफ नर्स फिमेलसाठी ओके आणि 23 तारखेला स्टाफ नर्स मेल जे 27 आहेत त्यांना तर याच्यासाठी एक सेपरेट लिस्ट एक मेरिट लिस्ट वेगळी आलेली आहे म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच कॅन्डिडेटला काय गेलेलं आहे मेल आलेलं आहे मेलमध्ये ती लिस्ट दिलेली आहे ओके थोडंसं बऱ्याच विद्यार्थ्यांना असं झालेलं आहे की बऱ्याच ठिकाणी काय केलेलं आहे प्रत्येक विभागामध्ये पर्टिक्युलर एक कॅन्डिडेटचं नाव लिहिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना कुठल्या तारखेला यायचं आणि कागदपत्रांची लिस्ट दिलेली आहे बट नागपूर विभागामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्या व्यक्तीला मेल केलेला आहे आणि खाली लिस्ट टाकून दिलेली आहे आणि यानुसार तुम्हाला या या डेटला यायचं आहे तर तुम्ही याप्रमाणे हे करायचं ते लिस्ट दाखवतो बघा तुम्हाला आता मी आता यामध्ये तुम्ही बघू शकता ओके हे बघा नागपूर स्टाफ नर्स प्रायव्हेट ओके ही आहे फिमेलची ओके फिमेलसाठी आहे स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेलसाठी ओके कॉमन लिस्ट तुम्हाला दिसू शकतं नंबर 1 हे बघ कंचन दसेरिया एक फर्स्ट आहे ती मुलगी ओपन वुमन रिझर्वेशनमधून हिचं सिलेक्शन झालं 133.97 मार्क हिला आहे ओके ही कॅन्डिडेट झालं हे बघा टोटल ह्या लिस्टमध्ये किती कॅन्डिडेट येतात 198 कॅन्डिडेट ओके जागा आहे 243 ओके 243 जागा आहे आणि याच्यामध्ये 198 मिळून म्हणजे 100 पहिल्या दिवशी प्रायव्हेटची लिस्ट आहे तर प्रायव्हेटचं त्या दिवशी त्यानुसार ओके आणि 100 दुसऱ्या दिवशी आणि 43 होते तिसऱ्या दिवशी तर ह्या पद्धतीनं लिस्ट आहे किंवा तुम्हाला तुमच्या ईमेलमध्ये लिहिलं असेल की तुम्हाला या या तारखेला यायचं आहे होऊ शकते एकतर तुम्हाला 21, 22 आणि 23 ओके प्रायव्हेटसाठी ओके तर 21, 22, 23 ज्या पद्धतीनं तुमचं व्हेरिफिकेशन आहे त्या दिवशी तुम्ही DD ऑफिस नागपूरला हजर राहायचं ओके अजून एक तुम्हाला लिस्ट दाखवतो मी यामध्ये बघू शकता तुम्ही अकोला मंडळची आहे अकोल्यात कशी लिस्ट आलेली आहे बघा त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की जी लिस्ट झालेली आहे ओके आणि अधिपरिचारिका शासकीय उत्तीर्ण 50% महिला आणि पुरुषला एकाच दिवशी त्यांनी बोलवलेलं आहे ओके तर याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकते की 19 तारखेला 9 तुम्हाला हजर राहायचं आहे ओके त्यांनी लिस्टच टाकलेली आहे 19 तारखेला 9 हे अकोल्याची आहे अकोला ओके याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 9 कुठे राहायचं पत्ता याच्यावर तुम्ही अवेलेबल राहायचं ओके यामध्ये दिसू शकतं तुम्हाला ओके ओके 50% ज्या महिला आहेत अंकिता भागत दुकरे भगरती सुतार पोकडे सुमिता धवले कांबले ओके राधा ओके अशा पद्धतीनं तुम्हाला अनुक्रमांक दिलेला आहे इथे वेगळा अनुक्रमांक दिलेला आहे तर इथे तुम्ही सांगू शकतो की इथे ज्या ज्यांचं नावं दिलेलं आहे सगळ्या कॅन्डिडेटला तुम्हाला 19 तारखेला तिथे हजर राहायचं आहे ओके ठीक आहे किती कॅन्डिडेट आहे 177 कॅन्डिडेट सगळ्यांना 19 तारखेला त्यांनी बोलवलेलं आहे ओके त्यानंतर हे जे बघा आता याच्यामध्ये सरळ यांनी अकोलावाल्यांनी काय केलेलं आहे हे डॉक्युमेंटची लिस्ट पण दिलेली आहे ओके ऑनलाईन अर्जाची प्रिंट यस हा आहे किंवा नाही हॉल तिकीट आहे किंवा नाही देन जन्मतारखेचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचं दाखवलं म्हणजे याच्यामध्ये डेथ बर्थ सर्टिफिकेट ऑर 10th डिग्री सर्टिफिकेट ऑर LC ओके लिव्हिंग सर्टिफिकेट हे आहे की नाही 3 पैकी 2 पैकी 1 जात प्रमाणपत्र यस ऑर नो जात वैधता म्हणजे व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल अगर तुम्ही त्या उन्नत गटात अगर मोडत असाल तर देन डोमेसाईल ओके त्याच्यानंतर आहे जाहिराती जी शैक्षणिक अर्हता दिली GNM BSc नर्सिंगच्या प्रमाणपत्र ओके म्हणजे प्रमाणपत्र सगळे अनुभवाचं प्रमाणपत्र असल्यास तर लावा नसलं तर काही प्रॉब्लेम नाही रजिस्ट्रेशनची पावती लावायची MSCIT असेल तर ते एक डॉक्युमेंट लावा समांतर आरक्षणापासून असेल तर याच्याविषयी एक डॉक्युमेंट लावा देन लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ते सुद्धा तुम्हाला लावायचं आहे आणि अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर तुम्ही राहत असल्याचा ओके तर इथे तुम्ही काय लाईट बिल किंवा आधार कार्ड तुम्ही देऊ शकता पॅन कार्ड स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र म्हणजे पॅन कार्ड तुम्ही देऊ शकता स्वतःचे पासपोर्ट साईजचे 2 नावात बदल असेल तर राजपत्रक किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र त्याच्यानंतर आधार कार्ड बायोमेट्रिकची पडताळणी झालेली आहे यस लिहायचं आधार कार्ड तुमचं आधार कार्ड मिळालेलं आहे तुम्हाला दॅट मीन्स तुमचं बायोमेट्रिक झालेलं आहे तुमचं आय स्कॅन आणि तुमचं बोटांचं स्कॅन झालेलं आहे ओके आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालेलं यस तेव्हाच तर तुम्हाला आधार कार्ड मिळालेलं आहे अदरवाईज नाही ओके आणि उमेदवाराची GNM BSc नर्सिंग शासकीय सेशन झाले आहे का यस ऑर नो तुम्ही लिहायचं अगर याच्यातून झालं तर यस नसेल तर नाही ओके ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्हाला आणि त्याच्यानंतर हे सूचना तुम्हाला दिलेल्या आहे सूचना आम्ही ऑलरेडी वारंवार आपण बोललेलो आहो आता याच्यावर न बोललेलं बरं ओके नेक्स्ट बघा आता
यामध्ये तुम्ही बघू शकता नाशिक मंडळाचं कसं आलेलं आहे. ओके, याच्यामध्ये सरळ त्यांनी व्यक्तीला काय केलेलं आहे, कुठून सिलेक्शन झालेलं आहे, गव्हर्नमेंटची कॅन्डिडेट आहे आणि तुम्हाला कुठल्या ठिकाणी कुठल्या तारखेला अवेलेबल राहायचं आहे त्यांनी सरळ लिहिलेलं आहे. बघा याच्यामध्ये समजू शकतो, दिसू शकतो तुम्हाला. ओके, 21 तारखेला सकाळी 9 वाजता तुम्हाला इथे इथे राहायचं आहे. ओके, काय काय लागेल सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तिथे अवेलेबल राहायचं. ओके, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला, हां लहान कुटुंबाचं DMERचं जर तुमच्याकडे हे असेल, ब्राउचर असेल, तर त्याच्यामध्ये त्याचं एक झेरॉक्स आहे, ते झेरॉक्स काढा आणि 2 झेरॉक्स तुमच्यासोबत ठेवा. ओके, त्यानंतर हे एक इम्पॉर्टंट 18 नंबरचा, भरपूर विद्यार्थ्यांनी मला कॉल, उमेदवारांनी उक्त कागदपत्र पडताळणीवेळी सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभवाचे कागदपत्र बनावास बोगट आढळून आल्यास नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल या आशयाचे मूळ प्रतिज्ञापत्र उक्त निवड झालेल्या उमेदवारांनी समजण्याच्या वेळी 100 रुपयाच्या मूळ बॉन्ड पेपरवर अंडरटेकिंग देण्यात यावे. ओके, निवड झाल्यानंतर ओके त्यांनी काय करायचं आहे, समुपदेशनाच्याच वेळी तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्ड पेपर अंडरटेकिंग तुम्हाला द्यावं लागेल. ओके, तर याच्यामध्ये बघू शकता हे एक 18 नंबरचं आहे. तर तुम्हाला जर बघा प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे आलेले आहे कागदपत्र दिलेले आहे, तर तुम्ही तुमच्या विभागामध्ये तुम्हाला कुठले डॉक्युमेंट विचारलेले आहे, कुठले प्रतिज्ञापत्र विचारलेले आहे, त्याचप्रमाणे तुमचे डॉक्युमेंटचा संच तयार करायचा. म्हणजे ओरिजिनल एका बाजूला आणि ओरिजिनलचे 2 सेट झेरॉक्स करून तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करावं लागेल. ओके, सेल्फ अटेस्टेड करून ओके 2 सेट तुमच्याकडे ठेवायचे. ओरिजिनलचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 1 झेरॉक्स त्यांना द्यावं लागेल. ओके, नाव बदल झालं असेल तर गॅझेट किंवा विवाह प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. ओके, आणि ऑनलाईन फॉर्म जेव्हा भरला त्यावेळी त्या फॉर्मची प्रिंट आणि हॉल तिकीटची प्रिंट देणं गरजेचं आहे. ओके, अशा पद्धतीनं ही एक नोटिफिकेशन तुम्हाला इथे दिसतं. ओके, ठीक आहे. ठाण्यामध्ये काय केलं आहे बघा, ठाणे सर्कलमध्ये त्यांनी सांगितलं की समुपदेशनाला तुम्ही अवेलेबल राहायचं. आता कुठल्या याला बघा, 17 तारखेला ओके म्हणजे उद्यालाच. ओके, काय सांगितलेलं आहे, मूळ कागदपत्र पडताळणीसाठी 17 तारखेला 9 वाजता उपसंचालक इथे प्रादेशिक मनोरुग्णालय आवार या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत हे प्रमाणपत्र दिलेलं आहे. ओके, 9 वाजता उभे राहायचं. त्याच्यानंतर उमेदवाराची निवड, ओके याच्यानी काय केलेलं आहे, त्यांनी निवड यादी पण दिलेली आहे. ओके, परिशिष्ट ब परिशिष्ट क दोन्ही दिलेलं आहे. ओके, तर हे सगळं भरून तुम्हाला घेऊन जायचं आहे. बघा ही यादी दिसत आहे. ओके, तर हे गव्हर्नमेंटची स्टाफनर्स यादी आहे, दिसतंय तुम्हाला. ओके, त्यानुसार ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना इथे अवेलेबल राहायचं आहे 17 तारखेला. ओके, त्यांनी सरळ सांगितलं, त्यांनी गव्हर्नमेंटचे जेवढे विद्यार्थी आहे ओके ओके पोस्ट स्टाफनर्स गव्हर्नमेंट ओके त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या मुली फिमेल्स आहेत तर सगळ्यांना त्यांनी एकाच दिवशी बोलावलेलं आहे. याच्यानुसार तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्यानंतर परिशिष्ट ब 100 विद्यार्थ्यांना इथे घेतलेलं आहे त्यांनी. ओके, त्याच्यानंतर परिशिष्ट बमध्ये त्यांनी कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागेल हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे, हे सगळे डॉक्युमेंट बघू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला शेवटी हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण त्यांनी दिलेलं आहे की याची झेरॉक्स करायचं. ओके, आणि व्यवस्थित हे भरून तिथे सबमिट करायचं. ओके, आणि परिशिष्ट कमध्ये तुम्हाला सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत. ओके, होप सो जर तुम्हाला हा या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन कळतच असेल कारण इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आता डिव्हिजन वाईज अशा ज्या समुपदेशांच्या ज्या लिस्ट आहेत आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जी PDF तुम्हाला मिळत असेल तर त्यानुसार त्याच अनुक्रमांकाने तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची लिस्ट बनवायची आहे आणि तसाच झेरॉक्स सेटचे 2 झेरॉक्स सेट करायचे आहे सेल्फ अटेस्टेड. ओके, तर प्रत्येकाने आपापल्या डिव्हिजनमध्ये जे डॉक्युमेंट मागितलेले आहेत त्या पद्धतीनं आपले डॉक्युमेंट लावून घ्या. ओके, सोबत 2 फोटो पण घेऊन जायचं आहे तुम्हाला. ओके, जिथे जिथे प्रतिज्ञापत्र मागितलं आहे तिथे प्रतिज्ञापत्र द्या तुम्ही. ओके, आणि डोंट वरी, तिथे गेल्यानंतर समुपदेशनाच्या वेळी तुम्हाला DHSला थोडा वेळ पण देतील. जर समजा एखादं डॉक्युमेंट नसेल तर ते तुम्हाला सांगतील की हे डॉक्युमेंट एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला मी सादर करेन असं एक हमीपत्र द्या. तर डोंट वरी, तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही ते बनवून त्यांना सादर करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला ते ऑर्डर देतील. ओके, तर याच्यावेळी चिंता करू नका, नाहीतर भरपूर विद्यार्थ्यांचं असं होत आहे की हे असंच कसं ते तसंच कसं, भरपूर साऱ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तर प्लीज घाबरू नका, डोंट वरी, व्हेरिफिकेशनला जा तुम्ही काही कुठलाही हे केलेला नाही आहे, गुन्हा केलेला नाही आहे.
बेधडक जायचं, व्हेरिफिकेशन करायचं, कुठलं डॉक्युमेंट नसेल तर डेफिनेटली ते तुम्हाला थोडा वेळ देतील. कारण बऱ्याच ठिकाणी आपण जे पुणे मा यांचं जे हे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 9 किंवा 10 दिवस, कुठे 7 दिवस दिलेलं आहे. ओके, पण ह्या सगळ्या जे रिजन्स आहेत त्यामध्ये कुठेही लिहिलेलं नाही की एवढा वेळ आम्ही देऊ वगैरे म्हणून. पण डेफिनेटली जे होल अँड सोल पुणे जे आहे आयुक्तालय त्याच्यावरूनच महासंचालकांकडूनच हे सगळ्या रिक्रुटमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशन ठरवल्या जातात, तर त्यानुसार सगळ्याच रिजनला सगळ्याच ह्या गोष्टी लागू होतील. ओके, तर तिथे डीव्हीला गेल्यानंतरच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्यात येईल की तुम्ही असं असं हमीपत्र द्या, हे द्या. ओके, बाकी जर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की नाही बाबा हे जे 100 रुपयाचं स्टॅम्प पेपर बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे बऱ्याच डिव्हिजनमध्ये, तर ते तुम्ही सगळं पहिलंच 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून घेऊन जा. ओके, ठीक आहे, वेटिंगवाल्यांनी आता जायचं नाही आहे, क्लिअर झालं. बायोमेट्रिकचा जो इश्यू आलेला आहे, आधार कार्ड बायोमेट्रिकसोबत लिंक आहे का, म्हणजे आधार कार्ड काढायच्या वेळी तुमचं बायोमेट्रिक झालेलं आहे, तुमचं रेटिना स्कॅन झालेलं आहे, तुमचे थंब स्कॅन झालेलं आहे, दॅट मीन्स तुमच्याकडे व्हेरीफाय झालेलं आहे, यस करायचं ते. ओके, अजून काही जर असेल तर प्लीज मेसेज ठेवू शकता व्हॉट्सअपला. प्लीज, मी खूप जास्त ओव्हरबर्डन असल्यामुळे मी रिप्लाय देऊ शकत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना, बट मला जसा वेळ भेटता तसा मी तुम्हाला रिप्लाय देतो. काइंडली कन्सिडर करा. ओके, थँक्यू, लवकरच भेटूया पुन्हा एका व्हिडिओसोबतच. ओके, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद. ओके.